पूर्ण का लक्ष राहत नाही पोरांचं घेताना. पुढे चेंडू आणि शुभमन टोल चेंडू त्यावर एक डाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी डाव पूर्ण, तिसऱ्या डावाचा प्रयत्न आणि मला वाटते नाही दोन आज धावा. पाच चेंडू, अजून एक चेंडू शिल्लक, तीन वाईड आहेत बाळा. पुढील चेंडू आणि षटकार. एक षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती 23/23. संघाच दुसरं षटक घेऊन आलाय तो जयपाल लोंढे. दोन मिनिट सामना थांबवा, दोनच मिनिट सहकार्य करा, दोन मिनिट, कारण की स्कोर बोर्ड वरती शबाश 23/23 या ठिकाणी टॅलेंट चांगला आहे. संघाच दुसरं शतक घेऊन आला तो जयपाल, सामना करेल तो प्रजित आबा, तडाखेबाज फलंदाज. आणि या चेंडू वरती एक डाव. पुढे चेंडू फुल आणि षटकार. पुढील चेंडू आणि हा चौकार.
El Chabaj. Ani Tolachendo. चेंडू आणि निर्धावाचा चेंडू. या चेंडूवरती दोन धावा. दोन षटकानंतर संघाची धाव संख्या 42. सांगितलंय स्कोर 2 ओव्हर 42. दोन ओव्हर नंतर खूपच धाव धावा बनवल्यात त्या महाकाल इलेव्हन. संघमालक खुश झालेला इथे उड्या मारतोय. आता आलाय तो एबी. ओ उत्कृष्ट अशी बॉलिंग टाकतोय डॉट चेंडो. अनिल भंडारी ऐवारी अंतिम सामना होणार आहे या मैदानावर. आम्ही तर क्वालिफाय झालोय. आणि गचाळाचा क्षेत्ररक्षण. सिंपल हातातला कॅच ड्रॉप. आताची एकच धाव. सारखे यापुढे आता अतिशय सुंदर असा कॅच घेतलाय त्यांनी एका हातात. आणि बाळा गावण यांच्या आता त्यांना कळलं असेल अजिंक्य मस्के खेळाडू कसा आहे. पुढच्या वर्षी सुद्धा तुमच्या टीम मध्ये ते दिसेल असं आम्हाला वाटतंय. दिवाळी दिवाळीमध्ये 2 लाख रुपयांची स्पर्धा आहे. हे बरे प्रसंगी प्रीमियर लीग मी आणि विशाल काका स्वतः बनवणार आहे स्वतः. आणि कोणी नाही आलं सजेत तरी चालत पण दोघांनी नावे टुर्नामेंट पार पाडणार. मी पण अजय काळे सुद्धा आता आमच्या मदतीला धावून आलाय. धन्यवाद. ज्याला कुणाला आम्हाला मदत करायची असेल त्यांनी असंच हातवरती करा. आता आलाय तो तीन मधनं आयात केलेला खेळाडू. नेपाळमध्ये त्यांना जागा भेटली नाही म्हणजे आमच्या भारतातील क्रिकेटमध्ये दरारा निर्माण केला त्यांनी असे दीपक शेठ. बघा षटकार.
खूपच खतरनाक खेळाडू आहे. खूप एकदा फॉर्म मध्ये आला, लांब लांब षटकार मारतो दीपक. आणि आपली परंपरा कायम ठेवली, एक षटकार मारायचा आणि किपरच्या हातात केस द्यायचा. ही परंपरा त्यांनी कायम ठेवल्याबद्दल तुमचं सहर्ष असं स्वागत दीपक शेटबाग. अजून एक बॉले कुर्सुंगी प्रीमियर लीग 2024 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 51,000 रुपयांचं ते दिलंय ते श्री गणेश शेठ भाडळे यांनी रोख रक्कम 51,000 रुपये. तसेच द्वितीय पारितोषिक 21,000 रुपयांचं सचिन बापू कामटे आणि श्री सचिन शेठ हरपळे यांनी दिले 21,000 रुपयांचं रोख पारितोषिक. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि षटक संपलाय. झाले 3 षटकानंतर. या षटकात फक्त आणि फक्त आता आलाय तो अप्पुवारे. अक्षय कामटेंना फोन लावा, कॉम्प्युटरचे अक्षय कामटे को फोन लगाय जाय. संघाच्या 50 धावा पूर्ण. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो तो पप्पू आरे, काही समजत नाहीये बॉल. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. पुढचा चेंडू मारलेला सुंदर असा फटकार षटकार. आवा यांनी मारलेला हा खणखणीत षटकार. हरसुंगी प्रीमियर लीग खणखणीत चौकार षटकार. चार षटकानंतर आहे ना.
चालू आहे का नाही रन ओनर फक्त दीपक वीज धावाल्यात आज तुम्ही दोन षटकार सुद्धा मारले तीन षटकार मारले आता आला येतो ए बी दुसरा षटक घेऊन 63 चेंडू आणि हा लांब लचक षटकार पुढचा चेंडू याला म्हणतात खेळाडू वृत्ती कट झाल्यावरती त्याने आउट दिलाय असे खेळाडू आता प्रसंगीत बघायला भेटत नाही मात्र शुभमने आपली जागा सोडली खरंच त्याच कौतुक करावं तेवढं खर खूपच कौतुक कारण असे खेळाडू इतिहास घडवतात सचिन सुद्धा बघा सचिन तेंडुलकर तुम्ही सगळ्या मॅची बघा पटावडा स्वतः निघून जातो अरे सचिनला अंपांनी आजपर्यंत लय वेळा ही उपक्रमे त्याला कितीतरी वेळा असंच आउट दिलेले आउट नसताना सुद्धा आणि आले 110 किलोचा सहाम बसले ती महाकाल टीम त्यांनी कम बॅक केलं या स्पर्धेत आणि भल्या भल्यांना घाम फोडलाय चेंडू व्हाईट बॉल आणि बाद झालाय तो आबा औषध व्हाईट बॉल आणि आता आलाय तो तुषार पवार सोनू मेमाणी झालं सोम भोसले झालं तुषार पवार झालं तीन चार जणांची पोट सगळी सारखीच दिसते त्यांची त्यामुळे आम्हाला नावं काही कळत नाही आता आलाय तो शुभम उत्कृष्ट असा चेंडू काही चेंडू शिल्ला काही समजेना सोमला एबीचे हा चेंडू आणि फुलटाच पद्धती हा चेंडू आखण करीत आला षटकार चार चेंडू आणि सोहम बाद झालाय
या षटकातील शेवटचा चेंडू काला चेंडू आणि वाईट बॉल आवाज आणि बात या ओव्हरला खूपच विकेट पडल्यात. 50 लाखांहून जास्त ग्राहक जाणतात की 3 फ्री सर्व्हिसेस आणि 1 वर्षाच्या वॉरंटी सह 77 धावा ते फक्त 78 विजयासाठी. षटकानंतर 42 धावा होता दीपक. चला अजय शेठ काळे टॉस सोडवण्यासाठी यायचे. अन्य दलाला 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल. हा तुम्हाला शेवटचा पुकारे. साडे 15 रनाचं टार्गेट आहे तुम्हाला दर ओव्हरला. अजय काळे आलेले आहेत अण्णा. त्याला आप्पा मोरे घ्या टॉस सोडून. त्याला लवकरून 78 करायचे. अजय काळेंनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
आणि जी टीम या पुरुषांची प्रीमियर लीग ला शेवट राहील, दहावी टीम तिला पुढच्या दिवाळीला खेळता येणार नाही, लक्षात घ्या. त्यातल्या कोणत्याच प्लेअरला पोर्चुगी प्रीमियर लीग ला खेळता येणार नाही असंही आता आमच्या संयोगाचं बोलणं झालेलं आहे. दहावी टीम, कारण आपण नऊच टीमा घेणार आहे. सामना चालू, आणि आता आलाय तो सहज ज्यांचा सामना करेल तो घाणघाती फलंदाज. आणि पहिल्या चेंडूवरती कायम, पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. खतरनाक फलंदाज, चेंडू काहीच फायदा उचलता आला पप्पावर यांना. आणि एक एक धावेने संघाची धाव संख्या मात्र पुढे चालली आहे. बबलू तात्या तुम्ही तर खुश असता. चेंडू खूपच सुंदर अशी चेंडू, आट बॉल. आठ बॉल दर चेंडू फक्त दोन धावा. व्हाइट बॉल पंतांचा पांढरा चेंडू बॉल भौशी. उत्कृष्ट असा झेल घेतलाय आणि प्रतिकावर झालाय. एक बॉल शिल्लक अजून,
तीन रन झाले, तीन आणि झेल सोडला गचा असं क्षेत्ररक्षण आलं येतं, गचा असं क्षेत्ररक्षण कॅच सोडलाय, तो त्यांना कॅच भागात पडणार आहे नक्की. हॅलो पॉवर प्ले, ओके सेकंड पॉवर प्ले, आपल्या बॉलर्सना खूप कुठलं इंग्लंडने 35 ओव्हर मी 6-4 रन रेटने रन बनवले त्यांनी, 225 रन लस तुडावली त्यांनी आज अर्ध्या दिवसात. आईला खेळाडू ठरलाय माहितीये का तू, अर्ध्या दिवसात चेतक जवळ पाहणार नंतर खेळणार. आता आलाय तो शुभम आणि ज्यांचा सामना करेल तो पपुवारी. मैदानात दुख पडले एकदा हो दावा पूर्ण. उत्कृष्ट अशी बॉलिंगचं प्रदर्शन चाललंय मैदानात. अरे बाद जेल बाद पुढचा चेंडू आता आलाय तो षटकारांचा बादशहा. त्यांनी गावात बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा हो आता मात्र खतरनाक गावात बॉक्स क्रिकेट फॅन आणल्याचे अजिंक्य शेठ मजके. Helps beat sensitivity fast. Sensodyne Rapid Relief. खतरनाक शॉट आहे. अरे काय अरे बच्चे काय औकार आरचे.
वाईट बॉल, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, पुन्हा एकदा वाईट बॉल, उत्कृष्ट असा बॉल टाकला होता, शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती दोन धावा, दोन षटकानंतर 19 धावा, अजून 59 रन बनवायचे, 18 चेंडू, 59 धावा, आणि आमचा आम्ही एक निर्णय घेतलेला इथे, 10 नंबरची टीम या स्पर्धेत दिवाळीत खेळणार नाही, त्यांच्यातले कोणी खेळाडू सुद्धा असतील त्यांना चान्स नाही दिवाळीत, असं संयोजकांचा इथे निर्णय झालाय, आणि आताच एक बिल्डर इथे आम्हाला स्पॉन्सर भेटलाय, तो आपल्याला टी शर्ट पॅन्ट आणि बूट देणार आहे आपल्या स्पर्धेला दिवाळीत, प्रत्येक खेळाडू 15 जण असतील प्रत्येक संघात त्यावेळेस, जे 15 बूट 15 टी शर्ट आणि 15 पॅन्टी, 2 लाखाचं पहिलं बक्षीस आहे, आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे हिरो होंडा स्प्लेंडर बाईक, त्यानंतर पुढच्या महिन्यात फुलपिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होणार आहे नमो चषक करवडीमध्ये, आलाय तो जयपाल, खूपच खतरनाक खेळाडू आहे बबलू दात्या जयपाल, इतका खतरनाक आहे त्याने हातात बॉल हल्लाय, आणि आता संघवाले स्वतः आले खेळण्यासाठी, सर्वांना होती आशा ते आले जाता खेळण्यासाठी, आणि सोहळा अतिशय सुंदर गोलंदाजी करीत आहे, त्यात सोडलाय 2-3 कॅच सोडल्या त्या मॅचला, आता आलाय तो षटकारांचा बादशाह, अजिंक्य एका चेंडू आणि हा षटकार, जोपर्यंत अजिंक्य मस्के मैदानावर येतो तोपर्यंत काही सांगू शकत नाही, अजिंक्यवान
उसी तरह जैसे लाखों असली KYC वेरिफाइड प्लेयर्स खेलो बेफिक्र जी तो रमी सर इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है जिम्मेदारी से खेले आणि गौरवांनी मारले हा फटकळी जाता षटकार अत्तीस धावा झाल्यात मला वाटतं संघ बालकाला का बोल काय दिसना 11 चेंडू 46 धावांची गरज चेंडो बाळा 6 चेंडू खेळला आणि 2 रन केलेत बाळाने नऊ बॉलात 7 षटकार मारल्या तर तुम्ही जवळ येऊ शकता आणि गेल वाट संघ ऑल आउटच्या दिशेने जाताना कृष्ण अशी गोलंदाजी आव यांची पुन्हा एकदा डॉटबॉल आणि षटक संपलाय चार षटकानंतर सहा चेंडू 45 धावांची गरज काही होऊ शकतो नो बॉल पडू शकता चंदार राहू शकतो चेंडू तुषार पवार बाळ्यांनी मारलेला आता कणकणे चवीत षटकार हॅलो बाळा स्वतः कर्णधार आणि चला बाळा कर्णधार हे बाद झालेले आणि 99.99% हा सामना मला वाटतं जयश्री महाकाल या संघाने
खिशामध्ये घातलेला आहे आणि त्यांचा याच आणि अशा तऱ्हेने त्यांचा मला वाटतं चौथा विजय झालेला आणि त्यांनी वर उडी मारलेली आहे त्यामुळं एकच जावा रनरेटचा खूप फरक पडेल रनरेट लक्ष द्या यानंतर होणारा सामना विशाल गाकार प्लेस सुपर किंग्स वर्सेस आउट त्यानंतर होणारा सामना विशाल गाकार प्लेस सुपर किंग्स वर्सेस अप्पू साहेब काळे फायटर्स नाही एक नंबर कॅच बघा आणि आरण पेडलेलं या टीमने माझ ऑलआउट करा कळण बा कोण वर्ल्ड कप आपण दोन वर्ल्ड कप पळा आपण सगळ्या मॅचेस अरे बाप रे हे नकोय हंड्रेड मध्ये फरक पडेल आबा अच्छा क्षेत्ररक्षण थोडस घटक संपलेलं मला वाटत 49 धावा झालेल्या आणि स्वप्नील बाळा गव्हाणे 7.5 घ्या यांना सोडू नका माझी विनंती आहे यांना साडेसात घ्या सुट्टी देऊ नका बाळा यांना कळलं का प्रवीण बाळा आउट झाला तर कसं होत विशाल काका अर्पळे सुपर किंग्स आणि अप्पू साहेब काळे फायटर्स चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या काका चला अजय काळे आणि अभिनंदन जय श्री महाकाल या संघाला जय श्रीराम सीता.